पनवेल महापालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी लागणाऱ्या विविध 8 वाहनांचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. पनवेल महानगरपालिका क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या वाहनांमध्ये उद्यान विभागासाठी लागणारे रस्त्याच्या डिवाईरमधील झाडांना पाणी घालण्यासाठी पाण्याचे टँकर, स्ट्रीट लाईटमध्ये येणाऱ्या झाडांच्या फांद्या, तसेच इतर अडथळे दूर करण्यासाठी विद्युत विभागासाठी स्काय लिफ्ट वाहन आणि पावसाळ्यापूर्वीच्या वृक्ष छाटणीसाठी वृक्ष प्राधिकरण विभागासाठी स्काय लिफ्ट वाहनाचा समावेश आहे. या लोकार्पण सोहळ्यावेळी आयुक्त गणेश देशमुख, उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेट्टे, कैलास गावडे, डॉक्टर वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, तहसीलदार विजय पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, नगर रचना संचालक ज्योती कवाडे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम भारेकाटे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, उपमुख्य लेखा परीक्षक संदीप खुरपे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, वाहन विभाग प्रमुख राजेश डोंगरे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.